श्रावणी सोमवार श्री शिवशंकरांना शिवमूठ का वाहिले जाते, काय आहे शिवमृष्टी व्रत। आपल्या सनातन हिंदू धर्मामध्ये प्रत्येक व्रत उपवास यास फार महत्व दिलेले आहे। त्यामध्ये श्रावण महिना हा जास्त महत्त्वाचा मानला जातो। श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवारी महादेवाचे म्हणजे शिवशंकरांचे पूजन केले जाते। याचे कारण म्हणजे श्रावण महिन्यात शिव आणि पार्वती यांच्या पूजनाचे महत्त्व हिंदू ग्रंथामध्ये खूप अधिक प्रमाणात वर्णन केलेले आहे आणि आपल्या ऋषीमुनींनी हे प्रत्येक ग्रंथामध्ये लिहून ठेवलेले आहे। श्रावण महिन्यातील महादेवाच्या पूजेला खूप फलदायी मानले गेले आहे। याचे एक कारण म्हणजे श्रावण महिन्याला शंकरांच्या उपासनेला शंकरांच्या उपासनेचा महिना मानला जातो। श्रावण हा शिवपूजनासाठी अतिशय महत्त्वाचा पवित्र आणि शुभ मानला जातो। महाराष्ट्रामध्ये श्रावण महिना हा चतुर्मास चतुर्मासाचा चार महिन्यापैकी पहिला महिना आहे तो श्रावण महिना आहे आणि महाराष्ट्रामध्ये सोमवारी 9 ऑगस्ट श्रावण महिना सुरू होतोय। हा 9 ऑगस्ट 2021 पासून सुरू होतोय आणि श्रावण मासारंभ सुरू होतोय 9 ऑगस्ट रोजी। हे श्रावणी सोमवार यांनी सुरू होतोय आणि श्रावण महिना संपतोय तो सुद्धा श्रावणी महिना संपतोय तो सोमवारीच 6 सप्टेंबर रोजी। म्हणजे त्यावेळेस एक अद्भुत योग आहे की श्रावण महिना सुरू होतोय तोही सोमवारी आणि संपतोय तोही सोमवारी। या कालावधीत श्रावण मास सुरू होणार आहे। श्रावणी सोमवार शिवपूजनानंतर शिवामूठ वाहण्याची परंपरा भारतीय संस्कृतीत आहे। जाणून घ्या सविस्तर माहिती। म्हणजे श्रावणी सोमवारला शिवमूठ का वाहिली जाते याचं एक माहिती थोडक्यात माहिती मी आपल्याला सांगणार आहे। तर ह्याच्या अगोदरचा माझा व्हिडिओ आहे श्रावणी सोमवार शिवमूठ कोणती व्हावी, म्हणजे कोणत्या सोमवारी कोणती मूठ व्हावी, शिवमूठ म्हणून माझा व्हिडिओ आहे, तोही अवश्य पहा। लग्न झाल्यानंतर सलग पहिले 5 वर्ष महाराष्ट्रात ह्या स्त्रिया हे शिवास्त वाहण्याचे व्रत करतात। शिवास्त वाहण्याचे म्हणजे शिवमूठ वाहण्याचे व्रत करतात। ह्या व्रतात श्रावणातील सर्व सोमवारी उपवास करावा लागतो। श्रावणी सोमवार महादेव शिवशंकरांचा शिवशंकरांच्यावर जलाभिषेक दुग्धाभिषेक रुद्राभिषेक मोठ्या प्रमाणात केला जातो। प्रत्येक सोमवारी महादेवावर वाहिल्या जाणाऱ्या शिवमुठीचे महत्त्व वेगळे आहे। श्रावणात शिवलिंगाची पूजा करून त्यावर प्रत्येक सोमवारी पहिल्या सोमवारी तांदूळ, दुसऱ्या सोमवारी तीळ, तिसऱ्या सोमवारी मूग, चौथ्या सोमवारी जवस आणि शक्यतो 4 सोमवार असतात, परंतु 5वा सोमवार जर पडला तर त्या दिवशी त्या सोमवारी सातू वाहण्याची प्रथा आहे। यापैकी एकेका धान्याची एक मूठ, एकेका धान्याची 1.25 मूठ वाहण्याची पद्धत आहे। 1.25 मूठ म्हणजे पहिली 1 मूठ भरून घ्यायची आणि ती वाहिल्यानंतर दुसरी थोडी घेऊन ती वाहायची, असं याला 1.25 मूठ वाहणे असे म्हणतात। म्हणजे पहिल्या श्रावणी सोमवारी तांदळाची 1 मूठ,
तांदळाची सवा मूठ, दुसऱ्या श्रावणी सोमवारी तिळाची सवा मूठ असा हा क्रम असावा लागतो। ही मूठ वाहताना ओम नमः तर ओम नमः शिवाय ह्या मंत्राचा जप करत आपण सवा मूठ आपली पिंडीवर वाहिली तरी सुद्धा चालते। हा मंत्र आपण म्हणायचा आहे पाच वर्षानंतर, म्हणजे हे पाच वर्ष सलग त्या नवविवाहित स्त्री आहेत त्यांनी हे व्रत करायचं आहे। तर पाच वर्षानंतर आपण ह्या व्रताचं उद्यापन करायचं आहे। कोणतंही व्रत करताना संकल्प केल्याशिवाय कोणतंही व्रत सुरू करायचं नाही आणि उद्यापन केल्याशिवाय ते व्रत संपवायचं नाही। उद्यापनाचे माझे दोन व्हिडिओ आहेत, तेही अवश्य पहा। उद्यापन कसे करायचे, कमी खर्चात कसे उद्यापन करायचे, गोर गरीब लोकांनी कसे उद्यापन करायचे याविषयीचे दोन व्हिडिओ आहेत, तेही अवश्य पहा। यथाविधी शिवलिंगाची पूजा करून ब्राह्मणांना तसेच आप्तेष्टांना यथाशक्ती भोजन भेटवस्तू दक्षिणा देऊन ह्या व्रताची समाप्ती करावी। प्रत्येक व्रतामध्ये आपण गोर गरिबांना भोजन म्हणजे अन्नदान दिलं पाहिजे, अन्नदान, वस्तुदान, वस्त्रदान आणि त्यांना जे आवश्यक आहे ते दान, म्हणजे पात्र बघून दान करायचं। त्यासाठी माझा दान काय करावे हा एक व्हिडिओ आहे, जुना व्हिडिओ आहे, तोही अवश्य पहा। खूप छान पद्धतीने मी केलेला आहे दान का करावे, कसे करावे आणि कोणाला करावे। तर प्रत्येक व्रतामध्ये आपण दान करणे हे महत्त्वाचे आहे आणि ते दान करून आपण त्या व्रताची समाप्ती करायची, त्यामुळे आपणास त्याचे पुण्यफल प्राप्त होईल। आता शिवामुख वाहण्याचे महत्त्व काय, प्रत्येक मुलीला वाटते की आपण जेव्हा सासरी जातो तेव्हा त्या घरातले आवडते व्यक्तिमत्व बनावे। म्हणजे आपण सासरी गेल्यानंतर, मुलींनी सासरी गेल्यानंतर त्यांना असे वाटते की आपण त्या घरातील सर्वांची लाडकी व्यक्ती बनावी, आपलं सगळ्यांनी लाड करावे। आपण जसं माहेरी असतो तसंच त्याचप्रमाणे सासरीही आपल्याला मान मिळावा। सासरच्या माणसांची माया वाढवण्यासाठी श्रावणात एक सण म्हणजे वसा आहे, तो वसा केल्याने सासरवाशीन आपल्या सासरच्या माणसाची आवडती बनते, तो वसा म्हणजे शिवमूठ। वसा म्हणजे एक व्रत असतं आणि ती वसा करायची, घेतला वसा टाकू नका असं सांगितलं जातं। त्यामध्ये शिवमूठ हा वसा आहे। प्रत्येक सोमवारी शिवमूठ वाहताना शिवा शिवा महादेवा, माझी शिवमूठ ईश्वरा देवा, सासू सासरा धीर भावा, नणंदा जावा भ्रतारा, नावर्तीची आवर्ती करणे देवा असं म्हणत महादेवाची मनोभावे पूजा करावी। शक्यतो उष्टे खाऊ नये। सायंकाळी अंघोळ करून प्रदोष काळामध्ये महादेवाला बेलपत्र व्हावे। ही बेलपत्र तुम्ही 21, 11, 108 जितकं तुम्हाला शक्य होईल तेवढं बेलपत्र आणि त्रिदल 3 पानांचं 4 पानांचं 5 पानांचं जितक्या जास्त पानांचं तुम्हाला बेलपत्र मिळेल ते बेलपत्र आपण व्हावे। ही शिवमूठ श्रावणातला मोठा वसा मानला जातो, ती प्रत्येक महिलेने व्हावे असे सांगितले जाते। तर पुन्हा आता आपण ऐकूया की शिवमूठ पहिला जो पहिली शिवमूठ आहे, पहिल्या सोमवारी आपण तांदळाची सवा शिवमूठ तांदळाची आपण व्हायचे, दुसऱ्या आठवड्यामध्ये आपण तिळाची शिवमूठ व्हायचे, तिसऱ्या आठवड्यामध्ये आपण मुगाची मूग हिरवे मूग आहेत त्याची शिवमूठ आपण व्हायचे आणि चौथ्या सोमवारी आपण जवस याची सवा शिवमूठ आपण व्हायचे आणि पाचव्या प्रत्येक वेळेस पाचवा सोमवार नसतो तर ह्यावेळेस योगायोगाने पाचवा सोमवार आला म्हणून आपण त्यावेळेस सातूची आपण सवा शिवमूठ आपण व्हायचे। तर शिवमूठ दान का करतात, काही दान केल्याने कमी होत नाही तर त्यात वाढ होते, मग ते ज्ञान असो वा अन्न, हीच आपल्या भारतीय संस्कृतीची शिकवण आहे। मुठभर असले तरीही देता आले पाहिजे याचे गृहिणीला समाधान मिळते। मुठभूक म्हणून काही अन्नधान्य मिळाले याचे घेणाऱ्यालाही समाधान, असा दुहेरी लाभ या व्रतवैकल्यामुळे होताना दिसतो। ज्यांना शिवालयात जाणे काही कारणाने शक्य नसेल त्यांनी घरीच आपल्या घरी देवारामध्ये जर तुमच्या शिवलिंग असेल तर आपण त्या घरच्या शिवलिंगाची यथासांग पूजा करून
त्या घरच्या शिवलिंगाला तांबणामध्ये घ्या, त्याला तीन पळ्या पण पाणी अर्पण करायचं आहे, तीन पळ्या दूध अर्पण करायचं आहे, तीन पळ्या पुन्हा शुद्ध दूध पाणी आपण अर्पण करून शिव त्या पिंडीला आपण देवळामध्ये स्थापना करायची आहे। स्थापना करून त्या शिवपिंडीला थोडेसे पांढरे तांदूळ ठेवून त्याच्यावर आपण स्थापना करायची आहे आणि त्यावर एक पांढरे फूल व्हायचं आहे, त्यांना भस्म लावायचं आहे। भस्म लावल्यानंतर पांढरे फूल व्हायचं आहे, पांढरे फुलानंतर आपण त्यांना आपल्याकडे जे बेलपत्र असेल ते बेलपत्र कसे व्हायचे, बेलपत्र कसे व्हायचे याचा सुद्धा माझा व्हिडिओ आहे, तोही अवश्य पहा। तर बेलपत्र वाहताना बेलाचा जो देठ आहे तो आपण बेलाचा देठ आहे तो आपल्याकडे झाला पाहिजे। अशा प्रकारे हे त्रिदल किंवा तुमच्याकडे जास्त दलाची जर बेलपत्र अवेलेबल असतील तर ते बेल आपण शिवपिंडीला व्हायचे। त्यांना आपण उपवास असल्यामुळे उपवासाचा नैवेद्य दाखवून आरती करायचे, आरती करून उपवासाचा नैवेद्य दाखवून आपण शिवपिंडीची पूजा मनोभावे करायची आहे। आणि अशा प्रकारे ही शिवमूठ आपण घरच्या पिंडीला व्हायचे, शंकरांचे नामस्मरण करून ती काढायचे। जर शिवमूठ आपण वाहिलेली असेल तर सवा मूठ शिवमूठ वाहिलेली ती काढून दुसऱ्या दिवशी आपण ती काढून घेऊन त्या शिवमूठ जी वाहिलेली आहे, समजा तांदूळ आहेत तर त्यामध्ये अजून थोडे तांदूळ घालून गोरगरीब जी लोक आहेत ज्यांना अन्नधान्याची गरज आहे त्यांना आपण ही शिवमूठ वाहिलेले जे तांदूळ आहे ते आपण दान करायचं आहे। त्यामुळे आपल्याला दान करण्याची एक पुण्यफल प्राप्त होईल आणि घेणाऱ्यालाही त्याची गरज भागेल, त्यामुळे आपण हे करायचं आहे। तर अशा प्रकारे आपण हे शंकराचं नामस्मरण करायचं आहे, ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करायचा आहे आणि ओम नमः शिवाय या जप मंत्राचा जप पार्वती मातेसाठी करायचा आहे। त्यामुळे शंकर आणि पार्वती मातेचं आपण नामस्मरण करून श्रावणामध्ये आपल्याला ह्या शिवशंकरांना प्रसन्न करून आपल्याला सुख शांती वैभव आरोग्य प्राप्त व्हावे, आपल्या मुलाबाळांना योग्य नोकरीधंद्यात यश मिळावे, त्याबरोबर आपल्या घरच्या धऱ्याला उदंड आयुष्य लाभावे, मुलाबाळांनाही आयुष्य लाभावे, अशा प्रकारचं हे पुण्यफळ आपण हे व्रत केल्याने आपल्याला पुण्यफल प्राप्त होईल। जर ही माहिती आवडल्यास लाईक करा, कमेंट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय। धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद।